सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र गुरववाडी चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. ह्या विधीचं नाव दूधभाव, ती साखरभाव आणि दुकानाच्या पलीकडच्या साईडला दहीभाव आहे. तीन विधी या आणि आता जर ह्या आजूबाजूला विधी खणले तर खारं पण लागतं. आता ह्या किल्ल्यामध्ये 6 वर्षापूर्वी आतल्या लोकांनी विधी खणून बघितल्या पण अर्धा खणल्या तर खारं पण लागलं, बुजवून टाकलं. पण अजूनही 12 महिने गोड पाणी आहे या किल्ल्यामध्ये. आणि शिवाजी महाराज हे जास्त हे झाडं लावले, तिथून 30 फूट खोल आहे विहीर. ही हे झाडं लावले ना, तिथून 30 फूट खोल आहे. ह्याला ह्याला म्हणतात जांबा दगड, जांबा दगड. आणि 10 वर्षापूर्वी हे दगड सगळे कोसळले होते आतमध्ये, ऐकलात? ते दगड काढून हे सिमेंट लावून घेतलं आहे गव्हर्नमेंटने. आणि शिवाजी महाराज हे जास्त शंकराची भक्ती करायचे म्हणून या तिन्ही विहिरींचा आकार पिंडीप्रमाणे बांधला आहे. बघा पिंडीप्रमाणे. आणि ह्या गवतामध्ये जी आडवी कडा दिसते ना, गवतामध्ये आडवी कडा, त्या कडेच्या वरती मोठी बिल्डिंग होती आणि ते महाराजांचा पूर्वी दरबार भरायचो या पूर्ण जागेचा. आता ते 5 रुपये घेतले ना, ते आता मशनी धा आणलेले आहेत, त्याच्यात पेट्रोल घालायचो आणि मशीन चालू झालं की हे 2 महिन्यात सगळं उडवणार, गवत जाळून म्हणजे तोडून टाकणार. आणि हा लाईटचा पूल उभा केला आहे बघा, तिथून आतली पूर्ण जागा इथपर्यंत महाराजांचा राजवाडा, मेन दरवाजा हा राजवाड्याचा. हा इथे आतमध्ये घोड्यांची पाग होती, ती साखर साखर बघेल बघा. या ही साखरवीर बघा, साखरवीर. ही दरबारची जागा पूर्ण कटारा दिसतो बघा, ही पूर्ण दरबार भरण्याची जागा महाराजांची. आणि इथे आतमध्ये घोड्यांची पागा महाराजांचं बसण्याचं ठिकाण होतं राजवाड्यात, पण ब्रिटिश लोकांना वाटलं का शिवाजी महाराज आतमध्ये ठेवून गेले सोनं बिना, हे सगळं तोडून टाकलं रागाने त्यांना. इथे महाराजांनी ठेवले तलवार तोपा मिळतात, ते घेऊन गेले. भवानी मातेने दिली ना तलवार, ती रायगडवर होती बघा, ती तलवार आज लंडन ब्रिटिश लोकांनी पळवली, ती आज तलवार लंडनला आहे. आणि तुले मुख्यमंत्री ते बघा गेले होते आणायला, नाही दिली त्याने. शिवाजी महाराज ह्या किल्ल्यामध्ये येऊन जाऊन असायचे, पण ह्या राजवाड्यात त्यांचा मुक्काम 2 वेळा झाला, किल्ला बांधतेवेळी आणि किल्ला बांध झाल्यानंतर येऊन जाऊन असायचे. कारण त्यांच्याकडे या महाराष्ट्रात 360 किल्ले आहेत, एकाच किल्ल्यावर थारा ना शिवाजी महाराजांना. आणि ज्याने बघा रायगड किल्ला बांधून दिला त्याने हा किल्ला बांधून दिला हिरोजी इंदुलकर. रायगड बघितला ना तुम्ही, शिवाजी महाराज तो रायगड किल्ला पहिला दिला बांधून. त्यावेळी शिवाजी महाराजाने हिरोजीकडून विचारलं, माझा किल्ला बांधून दिल्याबद्दल मी तुम्हाला बक्षीस काय देऊ? हिरोजी म्हणून तुमचं बक्षीस नको, फक्त माझं एक नाव पायरीवर लिहून ठेवा, रायगडच्या पहिल्या पायरीवर. त्यांची एक इच्छा होती ती पूर्ण झाली, माझ्या अक्षरांवर शिवांचं पाऊल पडलं पाहिजे. ती त्यांना आपलं काम पूर्ण करून घेतलं. आता पुढचे लोक आहेत ना ते इंदुलकरांचे, ते कोल्हापूरला राहतात, गेल्याशिवाय येऊन गेलं मोठं कुटुंब आहे. आणि या पूर्ण किल्ल्याच्या चारी दिशेला मावळे लोक उभे करायला महाराजांनी लहान लहान असे 52 बुरुज बांधून ठेवले किल्ल्याला. आणि तटबंदीच्या आतून लहान मोठे 48 खोले आहेत, दारुगोळा ठेवायला, धान्य ठेवायला, बाथरूमची सोय. आणि मावळ्यांचा जो कोण मुख्य असेल ना तो ते ह्या बुरुजावर उभं राहायचं वरती, आणि चारी वाटेचं रक्षण करून सगळ्यांना बोलवायचं. तिथे गेल्यानंतर बघा तुम्हाला पूर्ण समुद्र दाखवणार. आणि पूर्वी या किल्ल्यामध्ये जहाजातून घोडे आणायचे, ह्या घोड्यांना 4 ठिकाणी तलाव बांधून ठेवलेत. इकडे एक आहे समोर त्या साईडला, दिसणार ना आता, ह्या साईडला खाली आहे बुरुजाचे आणि पलीकडे 2 आहेत तलाव घोड्यांना पाणी पिण्यासाठी. पण पावसाळ्यात राहत नाही, उन्हाळ्यात राहत नाही पाणी, आटून जातं. पावसात मात्र पूर्ण भले असतात तलाव. आता त्या टेंडी बुरुजावर जाऊया आपण, मग तुम्हाला पूर्ण समुद्र दाखवतो. या मावळ्यांचा जो कोण मुख्य असेल तो ह्या बुरुजावर उभं राहायचं आणि चारीवटीचं रक्षण करायचं, ह्याला टेंडी बुरुज म्हणतात. आणि हे जे पांढरा भाग दिसतो ना तो चुना आहे पूर्वीचा. हे पूर्वीचे लोक चुना काढायचे हातीने आणि गोल जात्यावर दळायचे. आणि याच्या आतमध्ये भरलेला आहे किल्ल्याच्या आतमध्ये. आणि हा जो गारगोटी दगड आहे पांढरा दिसतो ना तो गारगोटी दगड, हा बघा हा जांबा दगड, हा सगळा जांबा दगड आहे. हे मशीनशिवाय मावळे लोकांनी फोडून महाजनात 30-35 फुटावर तटबंदी उभी करून दिली. या हे महापुरुषाचं देवस्थान आहे. दर सोमवारी पुजारी बत्ती लावतात इथे, दर सोमवारी बत्ती लावा लागते शंकराचा अवतार आहे. या वरती या चार वाटले.
या. शिवाजी महाराजांची दोन नंबर सून ताराणी राजारामची बायको. छोटा दरवाजा दिसतो बघा वाळूवर, त्या दरवाज्याने बाहेर यायची फिरण्यासाठी, आणि फिरून वगैरे झालं की याचा समुद्रात आंघोळ करायची. आंघोळ करून त्या दरवाज्याने आतमध्ये गेली दाशिनी गोडं पाणी द्यायचं, आणि मग ती ही अशी चालत येऊन ह्या दूधविरेच्या मागे राहायची. त्याला म्हणतात राणी चेवळा, राणी आंघोळ करायची. समुद्राच्या पलीकडचा खडक दिसतं ना, तो राजकोट किल्ला. समुद्राच्या पलीकडे राजकोट, त्याच्या पुढे बघा लांब एकदम आहे तो सर्जकोट, त्याच्या पुढे दोन आहेत हा भरतगड भगवनगड. आणि बघा ह्या दगडाच्या समोर आहे बघा डोंगर दिसतो बघा लांब, तो निवती किल्ला डोंगर आहे. तो डोंगर पलीकडे गोव्यावरून ह्या डोंगराच्या मागे गोवा आलो. गोव्यावरून जे पोर्तुगीज लोकांचे बोटी आले की तिथे अडवायचे आणि तिथूनच पिटायचे मागे, ना ऐकलं तर तिथले त्यांना मारायचे. आणि तिथे जायला हा जो किनाऱ्यावर मधला डोंगर कमी आहे ना, ती तारकर्ली. तारकर्ली पुढे देवबाग संगम आणि भोगवेगाव, आणि डोंगराच्या मागे गोवा वेंगुर्ला तेरेखोरेडी शिरोडा. हे मालवण वायरी गाव, हे मालवण, आणि हे आमच्या मालवणला जे सगळे मच्छी पकडणारी बोटी आहेत त्यांची ग्राम मंदिर. ते पांढरं मंदिर दिसतं बघा, निळा कागद लावलाय बघा, दांडेश्वर मंदिर. उद्या दरवर्षी 1 जूनला आपापली बोट किनाऱ्यावर नेऊन प्लॅस्टिकमध्ये झापून ठेवणार, नारली पुण्याला बाहेर आणणार, त्या ठिकाणी पूजा करून मग बाहेर चालले. आणि मालवणचे सगळे व्यापारी लोक दुकानदार सगळे पैसे गोळा करून एवढा नारळ बनवतात सोन्याचा. आणि आता तुम्ही जे मालवणच्या धक्क्यावर होडीत बसलात तिथे पूजा करतात, आणि पूजा करून झाल्यानंतर तो नारळ वाजत गात एका नावेत बसवून मध्यभागी आल्यानंतर समुद्रात अर्पण करतात. ही पूर्वीपासूनची परंपरा. सोन्याचा नारळ रक्षाबंधन दिवशी समुद्रात अर्पण झाल्यानंतर समुद्र आस्थेचे शांत होतो. ही प्रथा अजून मालवणला सिंधुदुर्ग किल्ल्यात आणि वसईला आहे. मालवणचे तहसीलदार इथे झेंडावंदन करतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे महाराष्ट्र दिन. हा सगळा अरबी समुद्र आहे. इकडे गेला आहे मुंबईपर्यंत, इकडे गेला आहे मुंबईपर्यंत, आणि इकडे गेला आहे गोव्यापर्यंत. आणि हो, शिवाजी महाराजांकडे सगळ्या जातीचे लोक होते, मुसलमान हरिजन होते. राजदंड धरायला, मशाल पकडायला, नौबत करायला. पण शिवाजी महाराजांना माहिती होतं की आपण गेल्यानंतर हे मागचे लोक सगळे पाण्यासाठी भांडतात, भांडणार. म्हणून महाराजांनी आपण असलेली ह्या तिन्ही विहिरी वाटून दिले तिघांना. दूधबाव दिली मुसलमानांसाठी, साखरबाव दिली आपल्या हिंदूंसाठी, दहीबाव दिली हरिजनांसाठी. पण आता इथे भेदभाव काय नाही. तिन्ही विहिरींचं पाणी सकाळी 7 ते 9 पर्यंत सोडून प्रत्येक घरात जातं पाणी, आणि 12 महिने गोड पाणी. आणि आता या 6 वर्षापूर्वी इथे आणखी विहिरी खणून बघितल्या लोकांनी, आतल्या आजूबाजूला अर्ध्यात खणल्यानंतर खारं पण लागलं, भुजवून टाकले. भवानी मातेचे मंदिर. शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्यापूर्वी 25 नोव्हेंबर 1664 ह्या भवानी मातेची स्थापन किल्ला बांधला. तर ह्या भवानी मंदिरात 10 दिवस नवरात्र उत्सव केला जातो. फेब्रुवारीमध्ये जागरण, गोंधळ म्हणतात ना देवीचा जागरण गोंधळ, तो विचार केला जातो. उत्सवच्या वेळी ह्या भवानी मातेच्या अंगावर साडी नेसवली जाते. त्रिपुरी पौर्णिमेला दीपं लावतात. आणि हे मंदिर 10 वर्षापूर्वी सगळं नवीन केलं आहे. आणि या सगळ्या मंदिरात जे मूर्ती बसवली आहेत ते काळा दगड आहे. दर शुक्रवारी दर मंगळवारी 8 ते 10 नारळ फोडून वाटेमध्ये खोबऱ्याचा रस काढून गोडं तेल मिश्रण करून ते लावलं जातं. आणि या मूर्तीला आता 352 वर्षे संपली, 53 लागलं. आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं, भवानी मातेचा फोटो वगैरे काढायचं. या चप्पल करून आतमध्ये दर्शन घ्या. आणि एक देवीला नमस्कार करून झाल्यानंतर प्रदक्षिण झाला आणि तिथला बुका लावून या तेव्हा आतमध्ये खाली वका. हे राजवाड्याचा मेन दरवाजा ऐकलात. 1818 ब्रिटिश लोक आले आतमध्ये, आणि आतमध्ये तलवारी तोफा ते घेऊन गेले. आणि शिवाजी महाराज इथे येऊन जाऊन असायचे, पण ह्या राजवाड्यात त्यांचा मुक्काम 1-2 वेळा झाला आहे. कारण किल्ला बांधते एकदा, किल्ला बंद झाल्यानंतर नंतर एकदा, कारण येऊन जाऊन असायचे. तर ह्या महाराजांकडे महाराष्ट्रात 360 किल्ले आहेत, एकाच किल्ल्यावर थारा नाही. आणि ज्याने बघा रायगड किल्ला बांधला त्याने हा किल्ला बांधला हिरोजी इंदुरकर. आणि पूर्वीचं आहे बघा नक्षीकाम राजवाड्याचं. आणि ही अतिशोड असं त्याचा आकार दिला आहे बघा, आकार दिला आहे.
आणि हेच वापरलं आहे पूर्वी, गूळ चुना वाळवणे शिसं. आणि हे मेन दरवाजे, आता हे गव्हर्नमेंट ग्रामपंचायतीने मशनी लावून हे सगळं तोडणार, आतलं सगळे 2 महिन्यात तळे उडवणार. शिवाजी महाराजाने हा संपूर्ण किल्ला बांधून घेतल्यानंतर जे सगळे ते कामाला होते ना मावळे लोक, ते प्रत्येक मावळे लोकांना ही जागा सगळी दान म्हणून वाटून दिलेली आणि घरंही बांधून दिली. त्या मावळ्यांपैकी आता ह्या किल्ल्यामध्ये शिल्लक राहिलेली 18 घरं आहेत. त्यांची नावं सकपाळ, पाडावे, चव्हाण, फाटक, सावंत, जाधव, भोसले, यादव, लोके, पडवळ, कदम, वायंगणकर, मुजावर, शेख, जोशी, अभ्यंकर, वझे, मालवणकर, परुळेकर, वेंगुर्लेकर. पण इथे महाराजाने आम्हाला 3 अटी देऊन गेल्या. तिथे नांगर लावायचं नाही, माडाची पोळ कापून माडी काढायची नाही आणि मशानभूमी नाही, अशा 3 अटी अजूनपर्यंत चालू आहेत. मा नांगर जर लावला तर तो नांगर घरावर फिरत होतो अशी पुरीची म्हण आहे. आता इथे जे आम्ही राहतो ते पावसाळ्यात कुदळी भाजी वगैरे करतो, मुळा भाजी, लाल भाजी, गवार, काकडी, चिबूट, पडोळी, दोडकी, वांगी बिंगी सगळं करतो, पण पलीकडे जाता येत नाही म्हणून ती भाजी केली जाते. आणि पूर्वी जे मावळे लोक होते ते माडी काढायची आणि पियायची आणि त्रास द्यायचे लोकांना, ती प्रथा बनतं. त्या किल्ल्यातला जर मनुष्य कोणी ते वाढला तर त्याला आतमध्ये मशानभूमी नाही, मालवणला नेलं पाहिजे दंड करायला. आणि पावसाळ्यात कधी ह्या किल्ल्यामध्ये 3 महिन्यात आज जर कोण मनुष्य वारला त्याला मालवणला नेऊन जाळून इथेपर्यंत किती समुद्रात खवळत होते त्या टायमाला पूर्ण शांत राहतो. ही महाराजांची अजून कृपा आहे बघा. या शिवाजी महाराजाने हा किल्ला पूर्ण बांधून घेतल्यानंतर जे सगळे मावळे लोक होते ना कामाला, ते प्रत्येक मावळे लोकांना का हे पैसे वगैरे देऊन टाकले. ऐकलात, शिवाजी महाराजाने हा किल्ला पूर्ण बांधून झाल्यानंतर महाराजांजवळ शिल्लक राहिले पैसे हिराम होती हे सगळे मावळे लोकांना वाटून टाकले. पण त्याच्यात जो मुख्य होता ना मावळा हिरोजिंदूकर, तो महाराजांना म्हणाला मला तुमचे हिरे नको, मोती नको, पैसे नको. जर मला तुम्ही किल्ला बांधल्याबद्दल बक्षीस देत असला तर त्याने महाराजांकडे 2 वस्तू मागितले. शिवाजी महाराज घोड्यावर बसल्यानंतर आपलं डावं पाऊल पुढे करायचे, उजव्याची तलवार राहायची, ते मागितलं. शिवाजी महाराज म्हणाला घ्यायला लागा, म्हणून ताबडतोब त्याने ओल्यातून याचे 2 पाट बनवले. एका पाटावर शिवाजी महाराजांना उजवा ठेवायला सांगितला, दुसऱ्या पाटावर डावं पाऊल ठेवून बक्षीस म्हणून 2 घेतलेत. ते आपल्याला बघायचे आहेत. या इथे बसू आतमधले काढ. तिथे उजवा हात काढू खिडकीच्या आतमध्ये, खिडकीच्या आतमध्ये आहे बघा उजवा हात गावा पाऊल उजवा हात डावा पाऊल रामनवमी शिवजयंती तिसरी येते बघा शिवजयंती हॅलो भगवा झेंडा. आणि हे गेल्या वर्षी लावला यंदा मार्च मध्ये. हे आपले वैभव नाही त्याने हे केलं, पहिला लावला होता तो पडला गेल्या वर्षी. तू जर खाली आला दरवाजे तोडायला तर मावळे लोकांनी वर बसायचं आणि चौघडाहून सगळ्यांना सावध करायचं. आणि हा शत्रू दिसला तर याच्यातून दारुगोळा सोडायचे आणि शत्रूला उडवायचे. आणि खाली जर आला तळाला तर इथून सोडायचे दारुगोळा, सोडला की खलास. आणि हे तोप ठेवायचे पूर्वी. हा गाडगोटी दगड, हा जांबा दगड, 2 तऱ्हेचा दगड आहे हा.